हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर। हा बाहुलीचा ड्रेस आपण पार्ट 1 मध्ये केलेला आहे, आज आपण पार्ट 2 करणार आहे। पार्ट 2 मध्ये आपल्याला या बुट्टीसाठी घेर बनवायचं आहे, याच्यासाठी डिझाईन बनवायची, यासाठी सुरुवातीला चेन करून घ्यायच्या। चेन करून बुट्टीला लावून बघायचं आहे, म्हणजे किती लागतात ते, त्याच्या मापाने चेन करायच्या। तिथं मी मोजत नाही आहे, चेन अंदाजेने करते। तर मी वरचा घेर बनवणार आहे, तर आधी वरच्या ह्याचंच माप घ्यायचं। तर एवढ्या चेन आपल्याला बसवतात इथं। पहिल्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घेऊन याचा गोल बनवून घ्यायचे सर्कल। परत 3 चेन करायच्या। हा झाला आपला पहिला डबल क्रोशे, आणि आता प्रत्येक चेनवर आपल्याला 1-1 डबल क्रोशा करायचा आहे। प्रत्येक चेनवर 1-1 खांब करून घेते मी आता। इथे माझा हा राऊंड झालेला आहे, तर 3 चेन जे घेतलेले आहेत, म्हणजे हा पहिला डबल क्रोशा आहे आपला, त्या 3ऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचे, आणि तिथेच आणखीन 3 चेन करायच्या। हा परत पहिला डबल क्रोशे झाला आपला, आणि आता प्रत्येक डबल क्रोशावर 1-1 डबल क्रोशा अशा आपल्याला आणखीन 2 लाईन करून घ्यायच्यात, म्हणजे टोटल 3 लाईन आपल्याला सेम करायच्यात। एक ही पहिली झाली, ही दुसरी पण तशीच, आणि तिसरी ही। तर आता मी त्या 2 लाईन करून घेते। एका खांबावर एकच खांब करायचा आहे। आम्ही आता असं 3 लाईन करून घेतलेले आहेत। आपण एका डबल क्रोशावर 1-1 डबल क्रोशा केलेला आहे, तर जे चौथा राऊंड आहे आपला, ते प्रत्येक ह्याच्यावर 2-2 डबल क्रोशा करायचे। तर हा झाला आपला पहिला, याच्यातच आणखीन एक, प्रत्येक ह्याच्यात 2-2 डबल क्रोशा करायचे, एक आणि याच्यातच आणखीन एक। असाच आता हा राऊंड आपण करून घेऊयात, चौथा राऊंड। माझा हा राऊंडही झाला आहे। इथं आपण पहिल्या खांबावर पॅक करून घेऊया त्याला, परत 3 चेन करायच्या, आणि आता 5वा राऊंड जो आहे आपला, तो एका डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा करायचा, प्रत्येक ह्याच्यावर 1-1 डबल क्रोशा करायचा।
चौथ्या राऊंडमध्ये आपण एका डबल क्रोशावर दोन डबल क्रोशे केले, तसा पाचव्या ह्याच्यावर एकावर एकच, असं स्वतः राऊंड मी करून घेते. माझा हा राऊंडही झाला इथं करून, तर पाच राऊंड झालेत आपले. तर सहाव्या राऊंडमध्ये एका डबल क्रोशावर आपल्याला तीन डबल क्रोशे करायचे आहेत एकातच. हा झाला आपला एक, दोन आणि हा तिसरा. एका याच्यात आपल्याला तीन डबल क्रोशे करायचे आहेत, एक, दोन आणि हा तीन. असा स्वतः हा आपला सहावा राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे. दोन मी आता राऊंड करून घेते. माझा हा राऊंडही झालेला आहे. आता इथं आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर बॉर्डरला पांढरा कलर लावायला मी, जसा आपण बाहुलीचा ड्रेस बनवलेला आहे त्याप्रमाणेच इथं कलर यूज केले आहेत मी. सुरुवातीला तीन चेन करायच्या आणि प्रत्येक खांबावर एक खांबा, म्हणजे प्रत्येक डबल क्रोशावर एक एक डबल क्रोशा करायचा आहे. शेवटचा राऊंड आहे आता आपला. आता पिंक कलर ही कट करून घेते आणि हे जे दोरे असतात हे विणत विणतच आत पकडायच्या. असं स्वतः राऊंड मी करून घेते. इथे माझा राऊंड झालेला आहे. आपल्याला हा दोरा कट करून घ्यायचा आहे. आणि हा इथं पॅक करून घ्यायचा याच्यात. असा सेम राऊंड आपल्याला दुसरा एक करायचा आहे. तो थोडासा मोठा होतो, जरा बुट्टीला खालच्या साईजला माप घ्यायचं त्याचं. हा आपण वरचा केलेला आहे, घे हा लहान आहे. मी आता याच्यापेक्षा मोठा इथं बुट्टी मी अशी घेतलेली कट करून, तर बाहुलीचे पाय जाण्यासाठी आणि साईडचे होल आहेत इकडं साईडलाही असे होल केले आहेत पॅक करण्यासाठी. घेर हा आपला इथला वरचा घेर होता, पाईतलं माप घेतलं होतं आपण वरच्या ह्याचं. आता हे या ठिकाणचं माप घ्यायचं आहे बुट्टीचं. ते माप घेऊन सेम हा जसा घेर बनवलेला आहे सेम तसंच आपल्याला दुसरा घेर बनवायचा आहे. तो थोडा साईजने मोठा होतो, मी या ठिकाणी बनवलेला आहे दुसरा हे घेर. थोडा साईजने मोठा असतो, तेवढ्याच लाईन केलेल्या आहे त्याला देखील. सुरुवातीच्या तीन लाईनमध्ये एका खांबात एक, म्हणजे एक डबल क्रोशावर एक डबल क्रोश केलं आहे तीन लाईन. नंतर एकात दोन चौथी लाईन, पाचव्या लाईनला एकावर एक, सहाव्या लाईनमध्ये एकात तीन आणि सातव्या लाईनमध्ये परत एकावर एक. अशी आपली दोन्ही घेर तयार झालेली आहेत. आपली बाहुलीही तयार आहे इथं. आता आपण ही बुट्टीला पॅक करून घेऊयात. सुरुवातीला आपला हा मोठा घेर आहे तो लावायचा आहे.
असं हे जे खालचे होल आहेत ना त्या ठिकाणी ह्याला पॅक करायचं. स्वीत दोरा होऊन घेतले म्हणजे लोकरच होऊन घेतले. याच्यातून थोडी लोकर जास्त घेतली मी होऊन म्हणजे दोन्ही गेर आपले पॅक करून वरी बाहुली पॅक करता येते. यानच आता जे पुढचं होल आहे त्या ठिकाणी यायचं. परत त्याच्या पुढच्या होलमधून सुई काढायची बाहेर. असंच पूर्ण राऊंड शिवून घ्यायचं. हे सगळ्या साईडने मी असं शिवून घेतले. याला आता आतून पॅक करायचं. जर हवा असेल तर डबलही त्याच्यावर तुम्ही एक राऊंड आणखीन एक मारू शकता. मी एकदाच शिवून घेतले सगळं. पॅक होतो छान एकदा जरी शिवलं तरी काही डबलही करायची गरज नाही. आणि ही सुई आता इथं वरून काढायची. आणि या ठिकाणी आपल्याला दुसरा गिर लावायचा आहे. हा देखील असाच पॅक करून घ्यायचा. त्यांनी हा पण पॅक करून घेते. इथे मी दोन्ही राऊंड पॅक करून घेतलेत. याच्यावरती आपल्याला डॉल बसवायची. हे जे दोन होल केलेले आहेत ते दोन पाय असे घालायचे त्याच्यावर. आणि हे चार होल सोडलेले असतील त्याच्यातून आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे. मी नंतर पॅक करून घेते. आता आपण डॉलसाठी इथं शेला बनवूयात एक आणि नंतर हॅट आणि पर्सही बनवायची आहे. तर आपण आता शेला बनवूयात. सुरुवातीला चेन करून घ्यायच्या. अशा मी अंदाजे चेन केले आहेत. आपण आता डॉलला लावून बघूयात. मी तर डॉल पॅक केलेली नाही म्हणून आपल्याला ते काढून घेता येते. अशी ठेवून बघायची चेन इथपर्यंत व्हायला पाहिजे. तर आणखीन थोड्या एवढ्या घेऊयात पाठीमागून एक पाच सहा चेन आणखी.
त्यात मी तीन चेन सोडल्यात आणि चौथ्या चेनवर डबल क्रोशा केला. तर प्रत्येक चेनवर एक एक डबल क्रोशा करत जायचे. हे पूर्ण चेनवर मी करून घेते डबल क्रोशाचं. इथं झाली माझी लाईन. आता आपण याला पांढरा कलर जोडून घेऊयात. एक चेन करायची, या ठिकाणी पिंक दोरा कट करायचा आहे. हा जो आपला डबल क्रोशा आहे त्याच्यावर मी सुरुवातीला उभे खांब करायचे. एक, दोन आणि तीन सिंगल क्रोशा करून घेतले याच्यावर. नंतर इथं कडेचा जो आहे आपला पहिला डबल क्रोशा, सॉरी पॅक केलेला, त्या ठिकाणी एक आणि आता पहिला डबल क्रोशा. ह्या दोऱ्याच्या आत घ्यायच्या आणि पॅक करून टाकायच्या. असंच आता प्रत्येक डबल क्रोशावर एक एक मुखाकांब करायचं आहे आपल्याला. सिंगल क्रोशा करायचं आहे. तर पूर्ण इकडून हा राऊंड इथपर्यंत घ्यायचा. नंतर इथं जसं आपण इथं तीन केले तसे इथं पण तीन मुखे खांब करायचे आणि ह्या साईडनेही पूर्ण याच्यावर सिंगल क्रोश करून घ्यायचे. आता पूर्ण याचा राऊंड आपल्याला सिंगल क्रोशचं करायचे बॉर्डर केल्यासारखं. मी आता हे करून घेते. हे तर झाली माझी बॉर्डर करून आणि पहिल्या याच्यावर स्लिप स्टिचिंग पॅक करून एक चेन करायची आणि हा दोरा कट करून घ्यायचा. इथंच पॅक करून घ्यायचा. आणि हे इथं एक तसं सीन हे जे आपण बेल्ट केलेलं आहे ड्रेसचा ड्रेसला हे तसं पॅक करायचं आहे. याच्यावर घ्यायचं चांगले इथून पॅक करत जाते. असा पॅक करून घ्यायचा आहे थोडस. हे झाले पॅक करून. तर मी डॉलसाठी हॅट करणार आहे. ते आपण पाहणार आहेत पार्ट 3 मध्ये. कॅप आणि ह्या डॉलसाठी मी पर्स बनवणार आहे एक छोटी. ते आपण पार्ट 3 मध्ये पाहूयात. पार्ट 1 ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.
आणि पार्ट थ्रीची, पार्ट थ्री आल्यानंतर देईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.